ए हे बघा त्याचा अर्थ तसा नका जुलू त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही शक्यतो तुम्हाला सांगतो नव्या वाटतो आम्हाला त्यात पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही करायचं परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाहीत तुम्हाला सत्तावन्न लाख चॅलेंज करायला लागतील सगळे एकत्र नाही होणार माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार ही साधी सोपी प्रक्रिया नाही कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडल्या हे चॅलेंज होणार नाहीत ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच ठेव शकत नाही आणि बद्दल समाज ठरवल तुम्हाला कोणचं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं याच्यापासूनचा डबल फायदा आहे किंवा राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे म्हणून शक्यतो सगळा भर इकडंच रांगा आहे तर ते खूप लांबचा प्रश्न आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का कारण ते उपचारात्मक याचिका आहे त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे हे सोपं इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत आणि ज्यांना सीचं घ्यायचं ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचंय जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटळ होणार आहे म्हणून या श्रम श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटलं व्हायचं